अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रतीक्षा चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पंचायत समिती, बीडीओ आणि सभापती नीता पाटील यांना तालुक्यातील दिव्यांग बांधव मार्फत विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले। अपंगांना 2015 ते 2019 पर्यंतचा 5% निधीचे लवकरात लवकर वाटप करण्यात यावे। घरकुल योजनेत प्राधान्य मिळावे, तसेच रोजगार उपलब्ध करून द्यावा। अपंग व्यक्तींना विवाहासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्याचे निवेदन या प्रसंगी देण्यात आले। तसेच आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा या दिव्यांग बांधवांनी दिला आहे। या प्रसंगी तालुक्यातील दिव्यांग बांधव फार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या दिव्यांग बांधवांच्या मागण्या घेऊन सुद्धा पंचायत समितीमध्ये आलो। शासनानं 2015 एक GR काढला होता, ते GR पंचायत समिती ग्रामपंचायतमध्ये 3% निधी उपलब्ध करून दिला। पण आतापर्यंत 2019 म्हणजे 4 वर्षाच्या कालावधीत एकही रुपया ग्रामपंचायतनं दिव्यांगांसाठी खर्च केला नाही। ते मागणी घेऊन आज आम्ही इथे पंचायत समितीमध्ये आलो आहोत। आमची विनंती आहे शासनाला की त्या निधीचं लवकरात लवकर वाटप करण्यात यावं, म्हणून तरी मी आज पंचायत समितीमध्ये आपल्या साहेबांना निवेदन दिलं आहे। त्या निवेदनामध्ये नवल भाऊ पण आहेत, आणि नवल भाऊला या गोष्टी सांगितल्या आहे, नवल भाऊ या गोष्टी होकार दिला, आणि आम्हाला विश्वास आहे नवल भाऊ की नवल भाऊ आमच्या 8 दिवसामध्ये मागण्या पूर्ण करतील। म्हणून आम्ही या ठिकाणी पंचायत समितीमध्ये सर्व दिव्यांग बांधव घेऊन आलो। आणि शासनाला एक विनंती आहे, जर आमच्या मागण्या ह्या येत्या 8 दिवसात मान्य न झाल्यास आम्ही जामनेरमध्ये सर्व तालुक्यातून गावागावातून दिव्यांग जमा करेन आणि रस्ता रोको करेन, आंदोलन छेडेन। विषय सांगतो की निधी उपलब्ध झाल्यावर उपलब्ध करणार आहे, तर त्यासाठी वॉस क्लिक केव्हा झाली पाहिजे, कितव्या महिन्यापर्यंत मिळणार, याची तारीख तर डिक्लेअर झाली पाहिजे आतापर्यंत। आणि ते सांगतं की दिवाळीनंतरच वसुली होते, मग अधिकारी काम करण्यासाठी नसता नेमका विषय असा, अधिकाऱ्यांनी व्यवस्थित वेळेवर काम केलं तर दिव्यांग व्यक्तींना न्याय वेळेवर मिळणार आहे। जर तुम्ही काम वेळेवर नाही केलं तर न्याय वेळेवर मिळणारच नाही, आणि ते असेच अपंग करणार आहे कायसाठी। शासनाने याच्या आधी पाठपाठ केला पाहिजे आणि लक्ष देऊन काम केलं पाहिजे अधिकाऱ्यांनी। जर नाही होत असलं तर पुढच्या स्टेपसाठी आम्ही जाण्यासाठी तयार आहे। नगर परिषद से 3% निधि पास किया है, और हम भी चाहते हैं कि वह जो ग्रामीण भाग में जो अपंग लोग हैं उनको भी न्याय मिले और उनको भी अनुदान मिले। हमारे शासन से विनती है कि ज़्यादा से ज़्यादा इनका ख्याल रखें और इनको अनुमति दें कि वह इनका ध्यान दें। इनको सहानुभूति की बहुत ज़रूरत है अपंग लोगों को, और मैं शासन से रिक्वेस्ट करूँगा और अपने अध्यक्ष साहब से भी रिक्वेस्ट करूँगा कि वह इनका ध्यान देकर और इनका प्रकरण आगे बढ़ाकर इनका प्रकरण पास कराकर जल्दी से जल्दी 8 दिन के अंदर करा के दे दें। यांच्या वतीनं जामनेर पंचायत समितीत सभापती सौ नीताताई यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। त्यांच्या वतीनं आज आपल्या अपंग बांधवांच्या विविध मागण्या आज आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। त्यांच्या काही मागण्या आहेत की अपंगाच्या 2015 ते 2019 हा 5% निधी लवकरात लवकर खर्च झाला पाहिजे, आणि तो वाटप त्या माध्यमातून सगळ्या अपंग बांधवांना त्याची मदत झाली पाहिजे। कालच विस्ताराधिकारी ग्रामीण स्तराधिकारी माझ्यासोबत आहेत, आदरणीय पालवे साहेब। कालच पंचायत समितीमध्ये सर्व ग्रामसेवकांची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये त्या स्तरावरच्या सगळ्या सूचना आपल्या पंचायत समिती प्रशासनामार्फत सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत। आपल्या स्वनिधीतून जो 5% निधी आपल्याला खर्च करायचा आहे तो त्या लवकरात लवकर खर्च करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामसेवक व ग्रामपंचायतींना दिलेल्या आहेत। आपल्या अनेक गोष्टी आहेत, अपंगांना घरकुल योजनेत प्राधान्य मिळावं, आपल्या सरकारने तोही निर्णय घेतलेला आहे, आणि अपंगांना घरकुल योजनेमध्ये सुद्धा काही टक्केवारी त्या योजना घरकुल योजनेमध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने संजय गांधी निराधार योजनेच्या अपंगासाठी जी अट होती 21,000 उत्पन्नाच्या दाखल्याची, ती अट आता शिथिल केलेली आहे। ती अट आता अपंगांसाठी 21,000 50,000 केलेली आहे। त्यामुळे अपंगांना जो 21,000 उत्पन्नाच्या दाखल्यासाठी जी भटकंतीही करावी लागत होती, वारंवार त्यांना तो 21,000 दाखला मिळत नव्हता, परंतु आता ती अट आपल्या सरकारने 50,000 केलेली आहे। त्यामुळे आपण सरकारचं देखील या निमित्तानं अभिनंदन केलं पाहिजे। देवेंद्रजी फडणवीस या दोघांचं आपण
निश्चितच मोदी साहेबांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.